रत्नागिरी तालुका पंचायत समितीची मासिक सभा सभापती महेश महाप यांच्या अध्यक्षतेखाली कैलासवासी शामराव पेजे सभागृहात नुकतीच शांततेत पार पडली. याविषयी फक्त सांगायचं असं की सुरेश आहे प्रत्येक पाणी प्रादेशिक पाणीपट्टीवरचे शिवसाहेब जनता नवीन आले सारखे आढावा ती जेमतेम 80% वसुली होते आणि तरी मागे आपले हे साहेब पण आले सांगितले की जास्त जबाबदारी पंचायत समितीची आहे विस्तार अधिकारी जास्त लक्ष घालायला पाहिजे त्याशिवाय पाणीपट्टी वसूल होणार नाही तपास करून घेतली आहे त्या वेळेला त्याचा प्रोग्रेस सर नक्की नाही 80% तो नेहमीच यावेळी व्यासपीठावर उपसभापती योगेश पाटील गटविकास अधिकारी जे डी साखरे आदी उपस्थित होते. बांधकाम शिक्षण आरोग्य महावितरण कृषी वन खातं अंगणवाडी या विषयावर चर्चा करण्यात आली. आपण जर एक दिवस तिथं जाणार असू एक दिवस जाणं ठीक आहे काहीतरी एक चांगलं परिवर्तन होईल परंतु कायमची जी त्यांची अडचण आहे ती सुद्धा सुटणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सुद्धा वरच्या पातळीवर काय ते प्रयत्न आपण करू. यामध्ये सदस्य मंगेश साळवी नदीम सोलकर प्रकाश साळवी आदींनी भाग घेतला. या सभेत सदस्य स्वप्नाली सावंत अनुष्का खेडेकर फातिमा होडेकर दाक्षायणी शिवगण सौ भिवंदे स्नेहगंधा साळुंके सौ घोसाळे महेंद्र झापडेकर तसंच विविध खात्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या सभागृहात विरोधक नसल्यानं सभेत सेनेच्या सदस्यांमध्येच कलगी तुरा रंगत असल्याचं दिसून आलं.